हेलो रोशनी, आपका काम कहाँ तक के आया है? आवाज नहीं आ रही है क्या मेरी? रोशनी गायब है शायद। अंजलि, यस वो जो आपने ये बनाए हैं ना, 1/4 वाले ब्लॉक, मैम, आवाज कम आ रही है आपकी। 1 मिनट। अभी आ रही है? हाँ मैम, अभी आ रही। आपके आपने जो 1/4 वाले ब्लॉक बनाए हैं ना, हाँ जी मैम। तो उसका काम हम स्टार्ट कर देंगे ताकि आपका प्रोजेक्ट जल्दी बन जाए। जी जी मैम। तो आपको एडेप्टेशन करना पड़ेगा, है ना? हाँ मैम। हाँ मैम। तो आपने जो बॉडीज बनाई है, हाँ आपके बड़े वाले ब्लॉक्स बन गए क्या? अच्छा, मैम, नहीं बनाए बड़े वाले ब्लॉग्स मैम। देखो, पहले आज पहली बात आज तो कंफर्मली बना लूंगी आज मैम। ठीक एक है। काम करूँ क्या, आज मैं ब्लॉग बना लेती हूँ। आपको हाँ कल वीडियो कॉल करूंगी तो आप बता दोगे क्या? हाँ ठीक है ना, क्लास में बता लेंगे ठीक है ना। हम मैम। क्लास में, हमारा 2 घंटे का क्लास तो रहता ही है, तो मैं तो ये सोच हाँ रही थी ठीक कि है मैम। हम हाँ 1/2 घंटा उसके लिए दे सकते हैं प्रोजेक्ट के लिए। मैंने आपको मैम। पहले भी बोला था कि 15 मिनट्स हम प्रोजेक्ट के लिए देंगे, तो बाकी लोग हाँ कुछ जी मैम। कर ही नहीं रहे हैं। उमंग @1234 नाम डालो। आपका काम कहाँ तक किया है? कि बाकी लोग तो कुछ बताते ही नहीं है, कहाँ तक के किया है, क्या किया है, कुछ है नहीं है, सिर्फ कारण ही बताते रहते हैं, ये प्रॉब्लम है, वो प्रॉब्लम है। अभी तो बहुत कुछ खुल गया है, लॉकडाउन होने के पहले सब काम कर लो अपना। फिर से लॉकडाउन हो जाएगा तो फिर से पछताओगे कि हमारा नहीं हुआ। मैम लॉकडाउन लगने वाला है क्या? बता नहीं सकते ना, थर्ड लेयर का बोला ही है ना पहले से, हाँ मैम। तो अगर थर्ड लेयर आ गई तो लॉकडाउन तो लगेगा ही। अच्छा, हाँ मेरे को चले जाना, मंडे को चले जाऊंगी मैं लेने के लिए मैम फैब्रिक। एटलीस्ट आप काम तो कंप्लीट करके रखो, जो आपके पास नहीं है वो तो लाके रख दो, ताकि आपको परेशानी ना हो घर पे रहने के बाद भी। आप जानते भी हो कि क्या प्रॉब्लम्स चल रही है, कैसे प्रॉब्लम्स आ रही है, फिर भी आप वही करते हो। मैम आज आप कॉलेज आ रहे क्या? चलो बढ़िया। हाँ, मैं आज कॉलेज में ही हूँ। हम भी आ रहे हैं मैम आज कॉलेज में। ओके, चलो आगे का स्टार्ट करें। हाँ मैम, हायर परचेस तक के हो गया था मैम, एग्रीमेंट तक के। हाँ, तो मैंने बोला था आपको कंप्लीट करने के लिए, आपने किया कंप्लीट? नहीं मैम, वो आज मतलब कॉलेज में जाना था ना तो मैम का कर रही थी। आज कॉलेज में आना था तो कल क्या किया? वो बना रही थी ना मैम, उनका जो फोल्डर है ना वो बना रही अच्छा, थी, इसलिए मैम। और बाकी लोगों ने क्या किया? नेहा, रोशनी, मैं आपको ड्रेस दिखाऊं क्या? मैंने बनाई निकिता, हुई है, स्केचिंग किया हाँ हुआ। बताओ एक मिनट। बताओ बताओ। आपने डिजाइन चेंज की ना? नहीं मैम, ये बनाया हुआ है, देखो अच्छा, वाह, अच्छा ये बनाया। सोनू का है। थोड़ा ये जो ये भी ये ठीक मेरा है। है। हेयर क्यों फिर ये कर दी उसके? नहीं बनाना है मैम हेयर उसके। हाँ अच्छा, होने के हैं। मैम। और ये आपको ऐसे नहीं लग रहा इसके हेयर में कुछ प्रॉब्लम है?
हाँ मैम, मेरे को हेयर नहीं करना आता बराबर। बाकी तो ठीक है। हेयर नहीं आता मैम बनाना मेरे को, इसलिए आज मैम को पूछने के लिए जाने वाली हूँ कॉलेज में। दिखाना भी है, जाने ओके ओके मैम से पूछना है। अच्छा, थोड़ा प्रॉब्लम है उसमें। हाँ मैम, ड्रेस में हाँ कुछ हेयर में प्रॉब्लम तो बहुत तो ज्यादा है है। हाँ ना मैम? हेयर में है ना मैम? हेयर में बहुत ज्यादा प्रॉब्लम है। फर्स्ट हाँ मैम, मेरे को हेयर नहीं जमता ना सेकंड इसीलिए। और थर्ड तीनों में भी प्रॉब्लम ही दिख रहा हूँ हेयर में। हाँ मैम, हाँ चलो, कहाँ तक के आ गए थे हम? हमारा ये हो गया था पूरा। हाइजर 25 तक के हो गया था मैम। ओके तो उसका फिर टोटल पेमेंट ही तो निकालना था, बाकी तो हाँ मेरे को ही करना था। मैम, किसने निकाला है? निकाल रोशनी, आपने निकाला? रोशनी नेहा? मैम, लाइंस छोड़ने है क्या इसमें? एक दो लाइन छोड़ दो, वैसे तो कुछ है नहीं, पर फिर भी क्योंकि ठीक है मैम। इसमें ये जो स्टार्टिंग से इसमें थोड़ा सा प्रॉब्लम है, तो एक दो लाइन छोड़ दो। अगर कुछ दिखता है हमें तो हम उसको ऐड कर देंगे इसमें। चलो ठीक है मैम, टोटल देखो पेमेंट कितना आया है। टोटल पेमेंट 1 मिनट। मैम 89,000। 89,000। ओके, अब क्लोजिंग बैलेंस ए माइनस बी। आप लिख रहे हो ना ए माइनस बी, क्योंकि यस मैम, यहाँ पे ए भी लिखना है और टोटल पेमेंट में बी लिखना है, नहीं तो भूल जाओगे कि ए क्या है और बी क्या है, ऐसा हाँ नहीं मैम, होना चाहिए। तो टोटल रिसिप्ट जब लिखते हो तो ब्रैकेट में ए लिखा करो, और टोटल पेमेंट लिखते हो तो ब्रैकेट में बी लिखना ही है। मैम 60,000, हाँ 60,000 शक्यस नहीं है। मैम माइनस के लिए ना। अच्छा हाँ 60,000। हाँ हाँ 9 में से 9 बराबर है। ये नीचे आंसर गलत लिखा है ना, तो मैं उसको मेंटेन कर रही हूँ उसके साथ, इसलिए बोल रही हूँ कि अच्छा गलत हो गया। यहाँ अच्छा ठीक है मैम। पे 82 आया है ना आंसर। चलो फिर ओपनिंग बैलेंस लिखो। शेयर सेल $20,000। कलेक्शन फॉर डेबिटर मैम, कलेक्शन फॉर डेबिटर 50,000 है। ओपनिंग ओपनिंग बैलेंस कितनी आदित्य? सांगा 60,000 60,000 कैश सेल 30 30। अंतर कलेक्शन फॉर डेबिटर्स कितनी है? 50,000 मैम। ओके 50 लूंगी हम। ठीक है,
डेविडन त्याच्यानंतर बघा अजून काही आहे का क्वेश्चन बघा. फ्रॉम द फॉलोइंग डाटा प्रिपेअरिंग कॅश बजेट फॉर द क्वार्टर एंडिंग 31st डिसेंबर 2016. अदर इन्फॉर्मेशन मध्ये बघा काही असेल तर. नंबर मॅम आहे डिविडंड ऑफ 10,000 ऑन इन्स्टॉलमेंट इन एक्सपेक्टेड ऑन नोव्हेंबर 5. तर मग लिहा डेविडंड रिसीव्ह, डेविडंड रिसीव्ह लिहा, डेविडंड रिसीव्ह 10,000. अजून काही आहे का? 10,000 नाही मॅम. मग लिहून घ्या आता, टोटल करा. एक लाख 50,000 मॅम. 1,50,000. एक लाख 50,000. ओके बरोबर आहे का आन्सर? हो मॅम. आधी 60, मग 30, मग 50 आणि मग 10. ओके त्यानंतर नेक्स्ट पेमेंट. हो मॅम. पेमेंट कॅश परचेस 12,000. त्यानंतर वेजेस. ओव्हरहेड काढलं तर मॅम आपण ओव्हरहेड 10,000 मॅम. ओव्हरहेड लिहिलेला आहे का? 10,000 मॅम. किती? 10. अगं ओव्हरहेड, ओव्हरहेडच म्हणत आहे मॅम. ओव्हरहेड 10,000. ओव्हरहेड 10,000. हा ठीक आहे. त्यानंतर काय आहे? क्रेडिट कार्ड होत ना? हो मॅम. क्रेडिट 21,000 मॅम. ओके हायजर परचेस अग्रीमेंट ते पण लिहावं लागेल मॅम काय? हो हायर परचेस ते 2017 पर्यंत द्यायचे आहे ना आपल्याला, तर त्याच्यामुळे ते येईलच 2,000 रुपये. ठीक आहे ना. अजून काही आहे का? पेमेंट मध्ये नाही ना मॅम, काहीच की नाही आहे काहीच नाही मॅम. मग त्याचं टोटल पेमेंट टोटल करा. मॅम 85,000. आता करा क्लोजिंग बॅलन्स मायनस बी.
65,000 मैम. 65. यस मैम. बरोबर आले का? हो मैम. ओके द्या मग डिसेंबरला ओपनिंग बॅलन्स. कॅसेल 36,000. ठीक आहे. कलेक्शन फॉर डेबिटर्स 45,000 मॅम. 45,000 आहे कॅश ऑफ डेबिटर. एकदा परत बघा मॅम. कलेक्शन फॉर डेबिटर. हो मॅम, तेच काढत आहे ना आपण. 45 कुठून आलं? कारण मॅम आपण हाफ हाफ घेतलाय ना. 40,000 हाफ घेतले आहे आणि 50,000 हाफ घेतले आहे. बघा आपलं याच किती होत? 50,000. डिसेंबरच कस आला? हाफ नाही घेतलाय ना. 1/4 घेतले आहे. हो मॅम, आधी 50 म्हणजे 10% काढून 5 इंटू केलाय. म्हणजे आपण पहिले हाफ काढलाय आणि त्याच्यानंतर मग 1/4 काढलाय. अच्छा हा, 45 इकडे वाटते वरती. मी खाली बघत आहे, तेच म्हणता एवढं कसं येत आहे. 45 काही चुकले जायच. डिविडंड रिसीव. हा डिविडंड रिसीव नाही आहे मॅम. याच्या नाही आहे. करा मॅम. परत एकदा कर बरं. 36,000 सोडूनच दिलं होतं वाटते. 65,000, 36,000 आणि 45,000. मी सांगतो कुठे बघत आहे, मलाच नाही कळत. कोणते पाहते तेच नाही कळून राहिलं. माझ इकडे चुकून राहिलं. हा किती आले? परत सांग. 1,00,000. हॅलो मॅम. हा पेमेंट च लिहायचं का? हो पेमेंट च लिहायचं. कॅश परचेस. मॅम कॅश परचेस नाही का? 10,500 आहे मॅम. ओके. वेजेस मॅम. वेजेस 40,000. हो मॅम. ओके. ओवर 10,000. क्रेडिटर्स. क्रेडिटर 14,000. ओके. अग्रीमेंट 2,000 मॅम. अग्रीमेंट 2,000. ओके. अजून काही आहे? नाही मॅम. मग करा टोटल करा.
मैम 76,500 76,500 ओके ठीक है यस मैम एक मिनट आंसर सगळे बरोबर आहे मैम क्लोजिंग बैलेंस आंसर काढायचा आहे ओके बरोबर आहे का हो मॅम एकदा शो करू का मॅम मॅम चालेल मॅम हा माझा टोटल वेगळा आला ना म्हणून ते थांब रोशनी एक मिनिट थांब हो रोशनी तुझा आन्सर किती येत आहे 76,500 76 मॅम तिने क्लोजिंग बॅलन्स नसेल काढला आणि क्लोजिंग बॅलन्स किती आलाय लास्ट वाला ते बघ बरं ठीक आहे बरोबर असताय का 69 69,500 एकदा शो कर ओके मॅम हे बघा दिसत आहे का हो बघ तेवढंच आलेलं आहे सेमच तारा आहे ठीक आहे प्रणाली प्रोजेक्ट कुठपर्यंत आला प्रणाली रोशनी नेहा प्रोजेक्ट कुठपर्यंत आला उद्यापासून आपण प्रोजेक्ट वरती काम स्टार्ट करणार आहोत ठीक आहे कोणीच होणार म्हणत आहे कोणीच काही नाही बोलत आहे चला समोरच घ्या प्रिपेअर अ कॅश बजेट नेक्स्ट क्वेश्चन प्रिपेअर कॅश बजेट मॅम एकदा सांगा प्रिपेअर एक मिनिट तुमच्यासोबत माझं होऊन जाईल कॅश बजेट ऑफ ऑफ लिनेक्स लिनेक्स हा एल आय एन ई एक्स एल आय एन ई एक्स लिनेक्स वीअर इंडस्ट्रीज डब्ल्यू आय आर ई डब्ल्यू मोठा एल मोठा इंडस्ट्रीजचा आय मोठा इंडस्ट्रीज काय मॅम एकदा रिपीट करा प्रिपेअर अ कॅश बजेट मॅम लिनिक्स नंतर लिनिक्स वीरे इंडस्ट्रीज मॅम स्पेलिंग सांगा त्याची डब्ल्यू आय आर ई हा समोर
इंडस्ट्रीज इंडस्ट्रीज एक मिनट फॉर जुलाई फॉर जुलाई Prepare a cash budget of the next come year. Come on. Industries. Industries for July August September 2016 columnar columnar from using following information by using the following information सेवन नंबर चाहिए हो मैम आता मंथ एक्सपेंसेस मीन्स फाइव कॉलम मंथ वेजेस परचेसेस सेल्स एक्सपेंसेस जुलाई ऑगस्ट सप्टेंबर तीन बॉक्स बनवा मैम हाँ तीन नाही ग ते ना मॅम म्हणजे तीनच मंथ ची बनवायचे का जुलै ते तर मंत्र साठी आहे ना आता आपल्याला फाईव्ह बॉक्स तयार करायचे आहेत मॅम मंथ नंतर काय लिहायचं सेल हो सेल नंतर वेजेस की परचेस परचेस वेजेस एक्सपेन्सेस परचेस वेजेस
मैम एक्सटेंसेस है कि एक्सपेंसेस है? एक्सटेंसेस एक्सपेंसेस अच्छा एक्सपेंसेस नहीं, EXPENSES हाँ मैम झालं माझं नाही झालं ना. जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबरचं बजेट काढायचं आहे. एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर मंथ एप्रिल मे मे जून जून जुलै ऑगस्ट ऑगस्ट सप्टेंबर ठीक आहे. सेल्सच्या खाली रुपीजचा सायन्स दिला ना, परचेस वेजेसच्या खाली दिलंय का? हो मॅम. नाही दिलं ना तर तुम्हाला हे जे अमाऊंट तुम्ही लिहिणार याच्या आधी ते प्रत्येक याला तुम्हाला ते साइन द्यावं लागतं, म्हणून ते वरती दिलेलं बेटर. दिलं मॅम. शो होऊन जाते की रुपीज मध्ये कन्सिडर आहे. ठीक आहे. हो मॅम. आता एप्रिलच्या रो मध्ये सेल्सच्या कॉलम मध्ये 1,80,000 1,80,000 हो मॅम. मे 1,80,000 जून मे पण तेवढीच मॅम. हो जून जून मॅम 1,75,000 1,75,000 जुलै मॅम. जुलै 1,90,000 1,90,000 ऑगस्ट 1,85,000 1,85,000 हा मॅम. सप्टेंबर 1,80,000 1,80,000 हा मॅम. ठीक आहे. हो मॅम. त्यानंतर परचेस एक लाख 45,000 एप्रिल मे 1,40,000 1,40,000 जून 1,42,000 1,42,000 जुलै 1,50,000 ऑगस्ट 1,45,000 1,45,000 सप्टेंबर 1,35,000 1,35,000 मॅम 45 आहे का 55?
35 म्हटलं मी. नाही मॅम, तुमचा आवाज कटला का नाही त्यामुळे मला 55 येत आहे. 35 35,000 135,000. वेजेस एप्रिल 1,20,000. किती मॅम? 20,000. हा 1,20,000. मे 1,18,000. 1,18,000. जून 1,22,000. 1,22,000. जुलाई 1,24,000. 1,24,000. ऑगस्ट 1,20,000. 1,20,000. सप्टेंबर 1,18,000. 1,18,000. झालं? हो मॅम. एक्सपेन्सेस एप्रिल 15,000. 15,000. मे 16,000. 16,000. जून 16,000. 16,000. जुलै 17,000. 17,000. ऑगस्ट 16,000. 16,000. सप्टेंबर 15,000. 15,000. ठीक आहे. हो मॅम. त्यानंतर आहे यू आर खाली अदर इन्फॉर्मेशन फ्युचर इन्फॉर्म दॅट अदर इन्फॉर्मेशन लिहायची आहे मॅम. हा अदर इन्फॉर्मेशन मध्ये लिहा ब्रॅकेट मध्ये. हा मॅम सांगा. फ्युचर इन्फॉर्म दॅट काय मॅम? फ्युचर इन्फॉर्म दॅट दॅट नंबर वन. मॅम सांगा. 10% ऑफ द सेल. 10% ऑफ द सेल. 10% ऑफ द सेल्स. 8 की 10 मॅम? 10 10. 10% ऑफ द सेल्स अँड 20% ऑफ परचेस. And 20% of purchase are for cash. Are for cash. Number second. Zala. Home. The average collection period. The average collection period. The average collection period of the industries. Period number one. Of the industries. Of the industries. Is
हाफ मंथ फ्रॉम मंथ हाफ मामा काय मंथ कर गो हाफ मंथ हाँ मैम एंड द क्रेडिट परचेसेस आर क्रेडिट परचेसेस आर पेड ऑफ रेगुलर रेगुलर पेड ऑफ ओ डबल एफ ऑफ ओ एफ ऑफ नहीं लिया थे ओ डबल एफ ऑफ लिया थे रेगुलर आफ्टर वन मंथ After 1 month. हाँ मैम सांगा ना तीसरा पॉइंट है मैम हो हाँ मैम सर पेजेस आर पेड हाफ मंथली पेजेस आर पेड पेड हाफ हाफ मंथली मंथली नेक्स्ट पॉइंट रेन का रेट मैम रेंट आर ई एन टी रेंट रेंट ऑफ ऑफ 1500 रुपीज 1500 1500 रुपये हाँ Which is not included is not included expenses expenses हाँ मैम is paid month is paid month मैम एक बार रिपीट करा हाँ कोई हाँ पॉइंट एक मिनट The rent of 1500 rupees, which is not included in expenses, is paid monthly. Monthly, come on. हाँ, monthly है. Monthly. त्यानंतर फाइव नंबर कैश एंड बैंक फिफ्थ नंबर मैम हाँ कैश एंड बैंक बैलेंस एज ऑन 1st July balance as on July 1st July was मैम आवाज कटत आहे तुमचा 1 lakh आवाज कटत आहे तुमचा ओके
कैश एंड बैंक आता येतोय ना? हो हो कैश एंड बैंक बैलेंस एज ऑन 1st July वॉज 1,50,000 rupees सॉरी 15,000 rupees 1,15,000 rupees झालं मॅम झाले हो सोल्युशन वर्किंग नोट नोट्स सोल्युशन काय येईल आता वर्किंग नोट मध्ये नोट्स मध्ये काय काय करायला सांगितलंय ते वर्किंग नोट्स मध्ये 10% सेल्स चं काढायचं आहे 20% परचेस चं काढायचं आहे मॅम द एव्हरेज कलेक्शन पीरियड द इंडस्ट्री इज हाफ मंथ अँड द क्रेडिट परचेस आर पेड ऑफ रेग्युलर आफ्टर वन मंथ वेजेस पण काढायचे आहे हाफ मंथचे मॅम ओके हाफ मंथ आणि काय काढायचं इन्क्लुडेड एक्सपेन्सेस पेड मंथली मॅम मी फोर्थ नंबरचा पॉइंट नाही समजला ते तर पेड आहे का मंथली पेड आहे ते मंथली पेड हा ते कॅश सेल ना मॅम 20% कॅश सेल 10% ना मॅम हो मॅम याला इंटू कितीने करायचं मग मला सांगा 10% ला आपण इंटू करतो का नाही मॅम मग 1 इंटू करा हो ठीक आहे काय क्वेश्चन विचारते मॅम आपल्याला एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ह्या एवढे पण याचे काढायचे की जुलै ऑगस्ट सप्टेंबरचेच काढावे लागेल जुलै ऑगस्ट सप्टेंबर कारण आपल्याला यांनी दिलाय ना जुलै ऑगस्ट सप्टेंबर ठीक आहे मॅम मॅम 1,75,000 चे 10% काढायचे जुलै काढा मी 2 मिनिटात येतो 75,000 परचेस पण काढायचा 20% आणि सेल पण काढायचा ठीक आहे हो हो जुलै ऑगस्ट सप्टेंबर तिन्ही मंथ 10% सेल मॅम 17,500 जुलैचं हा मॅम जुलैचं 1,90,000 आहे ते काय मॅम सेल म्हटलं 1,90,000 आहे तुम्ही काढा सर्व याच परचेस आणि हे ठीक आहे हा हा ठीक आहे जुलैचे किती होते मी जूनचे काढले 90,000 किती ऑगस्टचे येते 1,85,000 10%
सप्टेंबर August, September. हो मॅम झालं काढून. जुलैचं किती आलं? 19,000 मॅम. 19,000. 19,000. हा मग अशी चुकलं होतं ना मग. हो मॅम. ऑगस्ट? ऑगस्ट आलं 18,500. ठीक आहे. सप्टेंबर? 18,000 मॅम. 18,000. परचेस मॅम 20% येते 30,000. किती? 30. ओके बरोबर आहे. हो मॅम आधी बघा 1,00,000 म्हणजे 1,50,000 10% काढलं त्याला इंटू 2 नी केलं. ओके. ऑगस्ट? 29,000. 29,000. ओके. 27,000 सप्टेंबर. 27,000. यस मॅम. बरोबर आल्या? त्याच्यानंतर काय काढायचं?
वेजेस हाफ मंथ काढायचे मॅम, हाफ काढायचे वेजेस. हा कॅश पेड फॉर वेजेस हाफ मंथ, बरोबर आहे. थ्री मंथ काढू ना आपण. हो मॅम, एक मिनिट. उलट देतात ना, तर मग मला पण थोडस कन्फ्युज होते. इकडे इकडे घ्यायचं आपल्याला जुलै ऑगस्ट सप्टेंबर. जुलैचं वेज किती आहे ह्याच्यामध्ये माहितीये यांनी? जुलै काय दिलेलं आहे? द वेजेस कलेक्शन पिरियड ऑफ इंडस्ट्रीज वन मंथ सॉरी हाफ मंथ अँड क्रेडिट परचेस आर पेड रेग्युलर आफ्टर वन मंथ. एक करंट मंथ दिलेलं आहे त्याचा हाफ करायचा आहे आणि आधीच्या मंथचा हाफ करायचा आहे. मॅम म्हणजे काही समजलं नाही, कोणत्या मंथचं करायचं हाफ? थांबा एक मिनिट, त्याच्यासाठी थांबा ना. त्या वेजेस आर पेड हाफ मंथ, ठीक आहे. थर्ड नंबरचा पॉइंट दिला, वेजेस आर पेड हाफ मंथली. हो थर्ड नंबरचा पॉइंट, थर्ड नंबरचा पॉइंट दिलेला. त्याच्या आधी त्यांनी काय दिला सेकंड नंबर मध्ये? एव्हरेज कलेक्शन दिलेला आहे. एव्हरेज कलेक्शन कशात मॅम? सेकंड नंबरचा पॉइंट वाचा. द एव्हरेज कलेक्शन पिरियड ऑफ द इंडस्ट्रीज इज हाफ मंथ. हो मॅम. कलेक्शन पिरियड दिलाय हाफ मंथ करायचं त्याचं, आणि क्रेडिट परचेस आर पेड ऑफ रेग्युलर आफ्टर वन मंथ. म्हणजे नंतरच्या वन मंथचं पण आपल्याला ते पण घ्यायचं आहे. तर ह्याच्यामध्ये हे झालं कॅश कलेक्टेड फॉर डेबिटर. कलेक्शन दिलंय त्यांनी. हो मॅम. त्याच पण कलेक्शनच आपल्याला काय करायचं? हाफ मंथ काढायचं आहे. कलेक्शन फॉर डेबिटर्स येणार. द एव्हरेज कलेक्शन पिरियड दिलाय ना त्यांनी. हो मॅम. तर मग आपल्याला काय काढावं लागेल? कॅश डेबिटरच कलेक्शन काढावं लागेल. हा मॅम, डेबिटर ऑफ कॅश काढावं लागेल आपल्याला. काय मॅम? क्रेडिट सेल्स. हो ते दिलाय आणि जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर. हा म्हणजे पहिल्या महिन्याचा, दुसऱ्या महिन्याचा, ठीक आहे. सारा गोष्टी मला एक महिन्यात क्रेडिट सेल्स आणि 90% काढलेलं आहे. 90% एव्हरेज कलेक्शन पिरियड ऑफ द इंडस्ट्री इज हाफ मंथ अँड द क्रेडिट परचेस आर पेड ऑफ रेग्युलर आफ्टर वन मंथ. नंतरच्या वन मंथचं घ्यायचं ह्याच्यामध्ये घ्यावं लागेल. नंतरच्या वन मंथ कॅश कलेक्टेड फॉर डेबिटर्स ह्याच्यामध्ये आहे. आणि कॅश कलेक्टेड फॉर डेबिटर्स 90% कुठून आला? कॅश बजेट इन्फॉर्मेशन कॅश कलेक्टेड फॉर डेबिटर्स
ते काढू आधी आपण. सेकंड नंबरचा पॉइंट मध्ये दिलाय ना त्यांनी. हो मॅम. तर आपल्याला काय म्हटलंय त्यांनी, हाफ हाफ मंथ घ्यायचा आहे, त्यानंतर एक समोरच्या मंथच घ्यायचं आहे, प्रिव्हियस मंथ आणि एक करंट मंथ, असं दोन याचं घ्यायचं आहे. तर आपण काय करू, लिहा, लिहून घ्या. कॅश कलेक्टेड फ्रॉम डेबिटर्स. मॅम काय लिहायचं? कॅश कलेक्टेड, कॅश कलेक्टेड फ्रॉम डेबिटर्स. हाफ ऑफ प्रीवियस मंथ, त्याच्या खाली नेक्स्ट रो मध्ये हाफ ऑफ प्रीवियस मंथ सेल. हाफ ऑफ प्रीवियस मंथ सेल्स. त्यानंतर नेक्स्ट हाफ ऑफ करंट मंथ सेल. हाफ ऑफ करंट मंथ सेल. त्याच्या खालच्या रो मध्ये लिहिलं मॅम. झालं? हो मॅम. एक मिनिट, आता मला थोडस परत बघू दे. क्रेडिट कॅश परचेस ठीक आहे, जाऊ द्या, ह्याच काम नाही करायची पण आहे. अच्छा, प्रीवियस मंथ मध्ये आपल्याला कोणता मंथ घ्यावा लागेल? आपण जुलै ऑगस्ट सप्टेंबरचा काढतोय, बरोबर? हो मॅम. तर प्रीवियस मंथ मध्ये आपल्याला काय लिहावं लागेल, कोणत्या मंथचा हाफ करावा लागेल? जूनचा. करा जूनचा हाफ. मॅम इथे लिहावं लागेल ना हाफ ऑफ जून. हा, हाफ ऑफ. अरे तर आपण लिहिलं ना इथे कॅश कलेक्टेड फॉर डेबिटर्स लिहिलं. त्याच्या खाली मी तुम्हाला म्हटलं हाफ ऑफ प्रिव्हियस मंथ सेल. ठीक आहे. त्याच्यानंतर हाफ ऑफ, त्याच्या खाली लिहायचं आहे करंट, सॉरी, हाफ ऑफ करंट मंथ सेल. ठीक आहे. आणि आता इकडे लिहायचं आहे तुम्हाला कॅश ऑफ कलेक्टेड फॉर डेबिटर्स लिहिलं ना, त्या रो मध्ये लिहा जुलै ऑगस्ट सप्टेंबर. जुलै ऑगस्ट सप्टेंबर लिहिलं मॅम. लिहिलं. आता प्रीवियस मंथ सेल्स, तर प्रीवियस मंथचा सेल किती आहे त्याच्या आधीच्या मंथचा? 1,75,000, बरोबर? हो मॅम. त्याचा हाफ करायचा आपल्याला. करा त्याचा हाफ. पहिले 10% काढून
17,500 मैम। 17,500 त्याला 5 ने इंटू करा, इंटू 5 कारण आपल्याला हाफ काढायचा म्हणजे 50% काढायचा। 87,500 किती? 87,500 इथे कोण चुकीचं देतात यार, बरोबर आहे का तीच? सगळ्या याच्यामध्ये मला तोच एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जात आहे, मला स्वतःला पण कळायला लागत। चुकीचं देते यार, त्यानंतर करंट मंथ सेल मॅम इथे लिहायची का 87,000 प्रीवियस मंथ मध्ये? हो प्रीवियस मंथ च्या याच्यात लिहा, प्रीवियस जुलै 1,90,000 मॅम। हा करंट मंथ मध्ये कोणता मंथ घ्यावा लागेल? जुलै ना? हा जुलै, त्याच हाफ मॅम। हा 95,000 येते मॅम। 95,000 आता 95,000 म्हणजे प्रीवियस मंथ आणि करंट मंथ याला ऍड करा। ऍड करू मॅम। हा 87,500 प्लस 95,000 1,82,500 मॅम। 1,82,500 ओके ते लिहायचे मॅम इज इक्वल टू देऊन खाली? हो खाली। एकदा शो कर मॅम। हो मॅम। ओके त्यानंतर आता हे त्यानंतर ऑगस्ट मध्ये आता हे तर काढलंच आपण प्रीवियस मंथच। हो मॅम। करंट मंथ काढा आता। करंट मंथ काढू मॅम आता। मॅम तुम्ही प्रीवियस मंथ आणि करंट मंथ चे दोन्ही लिहायला लावले होते ना? हो तर प्रीवियस मंथ मध्ये जुलैच येईल ना आता? प्रीवियस मंथ मध्ये आपण जुलैच लिहू ना, ऑगस्ट कॉलम तयार करतोय तर। मॅम मला काही समजलं नाही, बघा प्रीवियस मंथ मध्ये 87,000 म्हणजे हाफ लिहिले आपण 1,75,000। प्रीवियस मंथ मध्ये आपण काय केलं होतं, जूनचं जे आहे त्याला त्याचं 50% काढलं होतं बरोबर? हो। आणि करंट मंथ मध्ये जुलैचं काढलं। हो त्याचं ऍडिशन केलं। आता ऑगस्ट जेव्हा करतोय
तेव्हा प्रीवियस मंथ मध्ये आपल्याला जुलैचा हाफ काढावा लागेल. हो तर हाफ आपला काढून आहे. हो तर तेच आपण डायरेक्ट किती लिहू. अच्छा मॅम तसं करायचं आहे का. आता डबल डबल करण्यापेक्षा एकदा केलेला आहे ना. ठीक आहे एकच काम आपण 10 वेळा करणार आहे का. हाफ ऑफ प्रीवियस तर आता आपल्याला फक्त ऑगस्ट काढायचं राहिलं. प्रीवियस मंथ प्रीवियस मध्ये 94,000 ना मॅम जुलैचा. हो रोशनी करते ना. बाकीचे कुठे गेले. बाकीचे गायब झाले. काय माहित मॅम. प्रीवियस मंथ ऑगस्ट काढावं लागेल ना मॅम आपल्याला. हा आता ऑगस्ट काढा. 1,85,000 मॅम. 92,500. एक मिनिट थांबू. बरोबर आहे कर को. किती आलं. 92,500. 92,500 ओके. त्याला टोटल करा आता त्याची. ₹1,87,500 मॅम. ओके टाइम तर आता सप्टेंबर. सप्टेंबर ऑगस्ट रोशनी करते आहे ना. आंसर बरोबर येत आहे. चला सप्टेंबरचं करा. मॅम 90,000 येते. किती. 90 सप्टेंबरच. 90,000 सप्टेंबरच. 18 बरोबर. 18 आहे ना. टोटल 1,82,500. किती. 1,82,500. ठीक आहे. आता वेजेस. कॅश पेड फॉर वेजेस थर्ड नंबर चा पॉइंट. कॅश
paid for wages. Paid for ma'am? For? For wages. हाँ मैम झाला. वेजेस पण जुलै ऑगस्ट सप्टेंबर से काढा लागेल ना मॅम. कसं काढायचं मॅम? ह्याच्यामध्ये पण प्रीवियस मंथ आणि करंट मंथ दिलाय. असंच काढायचं का मॅम? हो ठीक आहे. सेल्सच्या ऐवजी वेजेस लिहायचं बस. ओके मॅम. हाफ ऑफ पीरियड प्रीवियस मंथ सेल्स. आधी जून जून जुलै चं घ्या लागेल ना मॅम. हो जून ची किती होते? 1,22,000. मैम 61,000 येते जून च. 61,000 जून. ओके ओके करा त्याचा एडिशन करा. ऑगस्ट 1,20,000. मॅम 60,000 येते ऑगस्ट. ओके टोटल करत मॅम. रोशनी बरोबर येत आहे का तुझ? काय करायचं आहे? 1,22,000 मॅम. 1,22,000 बरोबर. त्यानंतर सप्टेंबर मॅम काय?
1,18,000 59,000 मैम. 59,000 ओके आंसर. 1,19,000 ओके. परचेज काय काढायचं राहिलं मॅम. क्रेडिटर्स दिलाय आणि 80% ऑफ परचेस ऑफ प्रिव्हियस मंथ दिलेलं आहे. फाईल नंबरचा फॉर्म वेगळा आहे. 80% आपल्याला कुठेच काढायला नाही सांगितलं ना त्यांनी. नाही मॅम. 90% काढायला सांगितलं. 90% कुठे मॅम? कोणत्या नंबर कुठेच नाही सांगितलं ना. नाही मॅम. ओके एक मिनिट. त्यांनी ते मेंटेन पण नाही केलं. ओके ठीक आहे. कॅश बजेट लिया त्याच्या खाली मॅम. हा कॅश बजेट फॉर 3 months एंडेड सप्टेंबर. कॅश बजेट नंतर मॅम फॉर नेक्स्ट लाईन मध्ये नेक्स्ट रो मध्ये लिया फॉर 3 months एंडेड सप्टेंबर 2016. ब्लॉक्स तयार करा आता पर्टिक्युलर साईड आणि मंथचे तीन. झालं की सांगा मंथ मध्ये लिहायचंय जुलै ऑगस्ट सप्टेंबर. मॅम परचेसेस लिहायचं आहे ना फक्त. काय परचेसेस लिहायचं नाही का कॉलम मध्ये? पर्टिक्युलर कसं कराल का परचेस? मॅम तेच ते डोक्यात फिरून राहिला आता. पर्टिक्युलर जुलै ऑगस्ट मंथ मध्ये 3 months जुलै ऑगस्ट सप्टेंबर. झालं मॅम. रिसीप्ट ओपनिंग बॅलन्स फॉर कॅश. काय येईन आता पहिले? ओपनिंग बॅलन्स फॉर कॅश.
तीन ओपनिंग बैलेंस फॉर कैश 1,15,000 देना ना मैम. हाँ कसं घेतलं 1,50,000 फिफ्थ नंबरचा पॉइंट आहे मॅम. कॅश ऑफ बँक बॅलन्स ऍज ऑन 1st July वॉज 1,15,000 रुपीज. ओके. त्यानंतर कॅश सेल्स. काढलाय ना आपण 19,000 मॅम. ओके लिया 19,000. लीला मॅम. लीला हो. त्यानंतर काय येईल? कलेक्शन फॉर डेबिटर. कलेक्शन फॉर डेबिटर काढला ना. कलेक्शन ऑफ डेबिटर कॅश कलेक्शन ऑफ डेबिटर जुलैचा मॅम. जे आपण ऍडिशन केलेली अमाऊंट लिहावं लागेल ना. 1,82,500 हा मॅम झालं. डेबिटर्स अजून काही आहे का बघून घ्या एकदा. डेविडंड काढलाय ना मॅम आपण. आपण काढलेलं आहे ना. करा त्याचा टोटल रिसिप्ट काढा मॅम. डेव्हिडंट नाही काढलाय का आपण. बेटा ते आपल्याला नंतर लिहावं लागेल ना. डेबिटर्स लिहिले ना आपण आता. कलेक्शन फॉर डेबिटर्स लिहिलं 1,82,500. हा हा ठीक आहे. टोटल तेच लिहिलं ना. हो. आता दुसरं काही आहे का एकदा बघून घ्या परत. झालं एक थ्री लॅख 16,500. 3,16,500. 16,500. 3,16,500. आता पेमेंट. पेमेंट मॅम. हॅलो मॅम. हा बोल. माझी टोटल वेगळी येते. किती येत आहे तुझी टोटल? 3,51,500. 3,51,500. आता मला पण करावं लागेल. जास्त डिफरन्स आहे ना. ओपनिंग बॅलन्स किती आहे? 1,15,000. ठीक आहे. त्यानंतर कॅश सेल्स 19,000. हो. प्लस कलेक्शन फॉर डेबिटर्स 1,82,500. 3,60,500 असत येत आहे का? बरोबर असत आहे. तू काहीतरी चुकीच केलं असेल. शून्य वगैरे काही कमी जास्त झाला असेल तुला. कुठे चुकीच लिहिण्यात आलं का रोशनी?
आंसर इथं बरोबर आलेला आहे अंजलीचा. ठीक आहे ठीक आहे मॅम, चुकलं असेल माझा. हा चुकलं असेल काहीतरी. चला पेमेंट. पेमेंट मध्ये काय येईल? कॅश सेल. कॅश सेल बेटा आपण कॅश सेल वरती लिहिलं आहे रिसिप्ट मध्ये. आपण कॅश सेल लिहिलेला आहे. आपण सेल कशामध्ये लिहितो? रिसिप्ट मध्ये लिहितो. परचेस लिहिते. कॅश परचेस किती आहे? कॅश परचेस जुलैचं मॅम 30,000. 30,000 लिहा मग. 30,000 लिहिलं मॅम. त्यानंतर क्रेडिटर डेबिटर्स वरती लिहिलं होतं ना. परत काय आहे? परचेस नंतर वेजेस है ना. एक्सपेन्सेस हॅलो मॅम. हा वेजेस लिहावे लाग. हो वेजेस किती आले आपलं? वेजेस 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 1,23,000. 1,23,000. हा लिहा मग. 1,23,000 मॅम. ओव्हरहेड नाही आहे. एक्सपेन्सेस एक्सपेन्सेस आहे. किती दिला एक्सपेन्सेस? एक्सपेन्सेस 17,000 मॅम. लिहा. काय कलेक्शन ऑफ डेबिटर नाही काढलाय ना मॅम. आता काय लिहायचं? वेजेस बघा. अजून काही दिसत आहे का? हे कुठून आलं? क्रेडिटर क्रेडिटर अजून काही आहे का बघा बरं? नाही केलं. नाही केलं मॅम. एक्सपे त्याच्यानंतर नाही घ्यायचं ना काही? आहे ना बघा ना. नाही ना मॅम. असं कसं नाहीये? फोन नंबरचा पॉइंट वाचा बरं मॅम. सेंट्रली ऐसा आहे का? तेच तर विचारत आहे मी. बघा एकदा वाचा. रेंट काही सामान 500 ते दिला ना त्यांनी. एक्सपेन्सेस इज पेड मंथली. प्रत्येक मंथ मध्ये आपल्याला ते रेंट लिहावं लागणार आहे. लिहा मग रेंट. रेंट रेंट 1,500.
अजून काय लिहायचं मॅम? यांनी आहे ना क्रेडिटर्स पण दिलेलं आहे, पण आपल्याला इथे कुठेच मेंटेन नाही केलाय. त्यांनी केलाय का कुठे मेंटेन? नाही ना मॅम, क्रेडिटर्स नाही केलाय म्हणजे. काहीच मेंटेन नाही केलाय ना. नाही मॅम, ती तेच बघून राहिली आहे त्यापासून की इथे कुठेच मेंटेन नाही आहे आणि मग इथे क्रेडिट दिलं कसं आहे. डेबिटर्स ठीक आहे मान्य आहे, क्रेडिट कुठून आलं इथे? परचेस तर क्रेडिट काढा बरं 80% जुलैचं. प्रीवियस मंथ ओके, जूनचं काढा. प्रीवियस म्हटलंय ना आणि बघू ते रेंट तेवढंच येत आहे का ते, पण कुठे दिलेलं नाहीये. ते लिहायची पण आवश्यकता मला नाही वाटत. सेल्स तर लिहिलं आपण. कुठे क्रेडिट पण नाही आला. हा इथे दिला यांनी द क्रेडिट परचेस आर पेड ऑफ रेग्युलर आफ्टर 1 month. सेकंड नंबरच्या पॉइंट मध्ये दिलाय ना. मॅम काय लिहायचंय? आफ्टर 1 month. क्रेडिट काढायचं राहिलंय आपलं, आपल्याला आधी क्रेडिट काढावं लागेल. तेच विचार करते की क्रेडिट आलं. ठीक आहे, 80% ऑफ परचेस वर जागा आहे का? जागा आहे का? काय मॅम? वर कुठे जागा वाचली आहे का? वर मॅम कुठे? रिसिप्ट मध्ये? नाही नाही नाही, आपल्याला परचेस काढायचं आहे प्रीवियस मंथ 80%. प्रीवियस मंथ काढायचं आहे. हा तर एकदा काढ बरं 80%. 80% काढायचं आहे मॅम. जूनचं काढ, एकदा जूनचं काढ, मी पाहते. मॅम मला काहीच नाही समजून राहिलंय. मला माहितीये तुला काहीच नाही कळतंय. थांब दोन मिनिट, मला बघू दे. मॅम एक काम करा, 5 मिनिट राहिले ते उद्या सांगून द्या. तुम्ही कॉलेजमध्ये जाणार मॅम आज? हो कॉलेजमध्ये जाईन. मॅम कॉलेजमध्ये तर तेव्हा सांगून द्या समजून. आणि मॅम ते आम्ही कॉलेजला ते बेसिक बॉडीज वगैरे घेऊन येऊ का सोबत? तुम्ही सांगून येणार? दाखवून येशील मला. बरं मॅम घेऊन येत तिथे सोबत. मला पहिले एक मिनिट मला काढून दिले. ओके लिहून घ्या खाली. लिहा आता याच्यासाठी जागा सोडा. मॅम राहू द्या ना, उद्या सांगाल ना. आपले 4 मिनिट बाकी आहेत अजून. मॅम उद्या सांगा मला काय करायचं ते. ते तर बघून घ्या. हा मॅम सांगा. जागा किती सोडायची आहे? कुठे जागा सोडायची आहे मॅम? एक मिनिट सांगते ना. रेंट पर्यंत झालं ना क्रेडिट. बँक ओव्हर ड्राफ्ट 2, 3, 4 5 to 6 लाईन सोडून द्या. सोडले? सोडलं का? किती मॅम? 5 to 6 लाईन सोडणार. मग रेंट रिसिप्ट मध्ये ना मॅम कि पेमेंट मध्ये? पेमेंटची गोष्ट करते. हा मॅम सोडल्या. आणि खाली लिहा कारण आपले हे काढलेले नाही आपण क्रेडिट. आणि त्याचं कॉलम आपल्याला बनवायचं आहे, तर क्रेडिट आपल्याला आधी काढावं लागेल.
मॅम क्रेडिट काढायचं राहिलेलं आहे. हो मॅम. तर ते खाली लिहून घ्या. सिक्स लाईन्स सोडून सोडलात? हो मॅम. या क्रेडिटर्स 80% ऑफ परचेस प्रीवियस मंथ. क्रेडिटर्स परसेंट ऑफ किती? 80 मॅम. हा 80% ऑफ परचेसेस ऑफ प्रीवियस मंथ ऑफ तर आता काढा जूनचं. जूनचं काढा. परचेस किती दिलाय जूनचं? जूनचं प्रीवियस 1,42,000. त्याचं 80% काढायचं. 80% काढायसाठी आपण काय करणार? 1,42,000 कुठे आहे? परचेस. अच्छा परचेस परचेस 1,42,000 जून चा. त्याचा 80% काढायचा. ठीक आहे. तुम्हाला काय करायचंय? जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर याचं काय काढायचं आहे? 80% काढून ठेवायचं. मॅम 1,13,600. 1,13,600 बरोबर आहे. त्याच्यानंतर जुलैच काढा. जुलै 1,50,000. ऑगस्ट पण काढायचं आहे. एक लाख वीस हजार मॅम जुलैच. ओके. सप्टेंबर मॅम लिहायचं कुठे आहे? पण हे पहिले तुम्ही लिहून तर ठेवा. पेमेंट मध्ये लिहायचं आपल्याला त्याला. अच्छा रफ मध्ये लिहून ठेवू का मॅम? सध्या रफ अगं आपण जे वर्किंग नोट्स लिहितो की नाही त्याच्यातला तो पॉइंट नाही लिहिला त्याला. ठीक आहे. अच्छा तेरे वर्किंग नोट्स मधला आहे 4 नंबरचा पॉइंट. ठीक आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबरचं काढून घ्या. ठीक आहे मॅम. ठीक आहे एवढं काढून घ्या. त्याच्यानंतर बाकीचं आपण उद्या बघू. हो हो ठीक आहे. टाइम अप झालाय आपला. चलो बाय बाय मॅम. बाय.